गौरी स्टोरी मिली गिरगावमध्ये मित्र त्यामुळे आनंद वाटतो आणि लोक पण त्यानिमित्त येतात आणि आमच्याकडे प्रथा आहे रात्री 12:40 पेटवतात. त्याचं काही कारण असं ते आमच्या पहिल्यापासून ती ठरलेलं आहे 12:40 होळी आहे. मग ते 12:40 होळी त्यामुळे लोक जेवून गावून आपले आरामशीर येतात आनंद घेतात होळी पेटवतात आणि आपल्या घरी निघून जातात. सुरुवातीला होळी कोळ्याने सुरुवात केली. कोळी होते काशीनाथ कोळी त्यांनी सुरुवात केली. सुरुवात म्हणजे आता त्याला किती वर्ष झाली बघा लिहिलेली आहेत अक्षर. आणि मग नंतर ती परंपरेने करू लागले. आता हे मुलांनी काय केलं त्याच्यात आणखी सुधारणा केली. नवीन नवीन त्याच्यात त्यांनी सुधारणा करून सुशोभित केली. पहिलं तसं नव्हतं. नुसतंच आपलं झाड आणायचं उभं करायचं आणि झालं. पण आता खूप लोक नवस करतात का. आज पण आमच्याकडे बकऱ्याचा नवस आलेला आहे. बकरा आणलेला आहे एका माणसाने. म्हणजे नवसाला पावते ती असं सगळ्यांची दृढ विश्वास आहे. म्हणून ती जास्त श्रद्धेने करतात. होळी गणपती आणि नवरात्र हे तीन उत्सव आमच्या वाडीत अगदी भक्तिभावाने समंजसपणे अगदी काही भांडण तंटा न करता पार पाडतात. सगळे सहभागी होतात. बायका मुलं पुरुष सगळे त्या दिवशी रजा बिजा घेऊन राहणार सगळं करणार. शशिकांत पाटील बोलतोय तारवाडी सार्वजनिक होळीका उत्सव. त्या महाराष्ट्राच्या गावाप्रमाणे आपल्याकडे प्रथा आहे त्याप्रमाणे आम्ही 10 दिवस पहिली लहान होळी करतो आणि नंतर मोठी होळी पेटवतो आणि ती नंतर 5 दिवस कंटिन्यू राहते आमच्याकडे ती होळी. आणि आमच्याकडे नवसाला लोक येतात. कोणाला नवस करायचं असेल तर करतात. लग्न नसेल होत असेल तर विद्यार्थ्यांना यांना त्यांना नोकरी धंद्याला सगळ्यांना यश सापडतो. ते येतात लोक नवस करायला की बाबा आम्हाला आमचं नवस झालं आहे चांगलं काम झालं आहे तर आम्ही फुलने फुलाची पाकळी म्हणून देवीला अर्पण करतो. काय कोंबड्या देणार असतात कोंबड्या त्यांना नवस केलं असतं कोंबड्या देतात असं असतं. आपल्या होळीची वैशिष्ट्य काय वैशिष्ट्य म्हणजे काय नवस करायचं. लोक नवसाला येतात इथे नवस म्हणून येतात लोक खास. कधीपासून हे 120 वर्ष झाली आमच्याकडे.